बरोबर आपण पाहतो की DCWच्या माध्यमातून तुम्हाला इथे लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. SM डिजिटलच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण देखील आपल्या संपूर्ण ऑनलाईनच्या चाहत्यांसाठी अतिशय दर्जेदारपणे या स्पर्धेची उभारणी करण्यात आलेली आहे. तर पहा यानंतर आपल्या समोर जॉईन होणार आहेत कुणाल दाते फ्रॉम नवी मुंबई. आम्ही विनंती करतो कुणाल आपण या आणि आपल्या प्रेक्षकांसाठी मेजवानी द्या. महाराष्ट्र महाराष्ट्र आपुला जय हो जय महाराष्ट्र. हे नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमचे स्पष्ट. हे नव्या युगाचे नव्या पिढीचे विचार आमचे स्पष्ट. हे आज मराठी जनामनाचा आज मराठी जनामनाचा राजा एकच झाला. धन्यवाद डीजे, धन्यवाद नरेश झोमे सर. पुन्हा एकदा आजच्या दिवसातला हा पाचवा सामना आपल्यासमोर देसाई विरुद्ध चोळेगाव टीमच्या दरम्यान. टॉस इथे जिंकल्या चोळेगाव संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज विक्की. लेफ्ट अँड राऊंड विकेट हवेत होता कव्हरला. वन बाऊन्स सीमारेषेलगत जाईल गवताला. गुदगुल्या करा चेंडू सीमारेषा पलीकडे. चार रन. रामच्या बॅट मधून चौकार येतोय. आपण पाहिले असेल बॅकफुटला जाऊन आपण कव्हरच्या दिशेने दिशा दिली रामने. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे लगवला. काही काळ हवेत होता बॉल परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाला भेदलं. अतिशय चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. बरोबर घरंगळत गेला चेंडू. रवी म्हात्रे दादा देखील या मॅच मध्ये खेळतात. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला चांगला फटका आहे परंतु टॉप पेच घेऊन चेंडू फाईन लेगला हवेत होता. अतिशय चांगला झेल तिथले असलेला क्षेत्ररक्षक मोहन यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. नितीन सदाशेठ म्हात्रे साबेगाव यांच्या माध्यमातून तीन चौकार 2741 आणि तीन षटकार 2741. मोरेश्वर म्हात्रे यांच्यासाठी खास करून हे पारितोषिक असेल. नितीन शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोरेश्वर म्हात्रे जे मैदानामध्ये खेळतात. पाटील आहेत. तर पाटील आहेत. आज काय होते अजून आमच्या समालोचकांना देखील समजलं नाही. जवळपास चांगला फटका फुल टॉस होता कव्हरचं क्षेत्र भेदलं. स्वर्गीय जनार्दन पाटील स्टँड मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. चार रन. तर मी पाहू शकाल मोरेश्वर म्हात्रे यांनी अतिशय चांगला चौकार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह इथे केलाय. खूप चांगला वापर इथे केलाय. फटक्यामध्ये निश्चितच नजाकत होती. हलकीशी ताकद झोकली. सिंगल मात्र मिळेल मोरेश्वर यांना. टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्यात आतापर्यंत 9 धावा. षटक क्रमांक इथे चालू असताना पहिलं पॉवर प्लेचं करवली देवी एन कडून गोलंदाजी इथे चालू आहे. खूप चांगली हायम ऍक्शन आहे. तुम्ही पाहू शकाल उंची खूप चांगली आहे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय.
हे देखील खूप चांगलं मी म्हणेन टीमसाठी आपण विचार केला तर चोळेगाव दुसऱ्या बाजूला रवी म्हात्रे यांचा संघ इथे खेळतोय देसाई मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं काला मी पाहिलं प्रमोद म्हात्रे यांना देखील खेळताना त्यांचा संघ पराभूत झाला या स्पर्धेमधून याला फुल टॉस चांगला फटका आणखी एक बेमिसाल टायमिंग बेमिसाल कवर ड्राइव्ह चेंडू सी मारेश आपल्याकडे चार रन तर हितेशच्या बॅट मधून चांगला चौकार येतोय मोरेश्वर आणि हितेश ही जोडी सध्या मैदानामध्ये थोडासा मागा ठरताना दिसतोय पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज विक्की जो पहिला षटक हादळतोय मँडेटरी पॉवर प्ले एक लॉंग ऑन आणि मिड विकेट आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या बरोबर समोर लेफ्ट आर्म राउंड विकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या मागे खूप चांगलं यष्टी रक्षण तिथे केलं जात आहे प्रतीक म्हात्रे यांच्या माध्यमातून पण पाहू शकाल यष्ट्यांच्या मागे प्रतीक उपस्थित होते षटक क्रमांक पहिलं इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 13 तर सध्या स्ट्रायकिंग एंडला मोरेश्वर आहेत नितीन सदाशेठ म्हात्रे साबेगाव यांच्या माध्यमातून मोरेश्वर पाटील यांच्यासाठी 2741 रुपये चौकार 3 लगातार लगवले तर आणि 3 षटकाराला 2741 रुपये तर 3 षटकार लगवले तर 3000 आणि चौकार लगवले तर 2000 दीपराज पाटील यांच्याकडून मोरेश्वर यांच्यासाठी आणि कदाचित तिथे मात्र विकेट देखील जाईल आणि तसंच होतंय आता मात्र मोरेश्वर तर मोरेश्वर इथे बाद होत आहेत आता मात्र मोरेश्वर यांची विकेट इथे पडताना आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय कुमार फुलर लेनचा चेंडू ड्राइव्ह केलाय चांगला फटका ऑन साइडला वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत काऊ कॉर्नरच्या दिशेने आणि इथे फेकी होते तोपर्यंत एक रन कंप्लीट केली जाईल देसाई संघाची धावसंख्या पहिलं षटक संपले दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत फलकावर लागली 14 दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे आशिष आपण पाहू शकाल एक चांगला संघ इथे खेळतोय चोळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध इथे मात्र देसाई रवी म्हात्रे एक दिग्गज खेळाडू त्यांचा संघ या मैदानामध्ये उतरलाय थोडीशी घाई करा टीम मीटिंग जास्त घेऊ नका विकेट किपर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती असेल चोळेगाव संघ पुन्हा एकदा बॉलर तयार होईल लेफ्ट मोर द विकेट आखू टप्प्याचा चेंडू यावेळेला आउट करण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू फाईन जातोय क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु त्यांच्या पोहोचण्याच्या पलीकडे चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईन पार चार रन धावसंख्या 18 फटका निश्चितच चांगला नव्हता परंतु धावा देऊन गेला मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये असंच नेहमी म्हटलं जातं धावा कशाही येऊ त्याला भरपूर महत्व आहे आणि इथे मात्र चौकार लगवला जातोय यावेळेला आखूल टप्प्याचा चेंडू यावेळेला टायमिंग बेमिसाल
आता मात्र मी म्हणेन फटका चांगला होता आणि त्याला धावसंख्या देखील चांगली मिळते, 6 धावा. यावेळेला कुमारची बॅट तडपते, कुमारने बॅकफुटला जाऊन पुल केला मिड विकेटला 6 धावांसाठी. 24 धावा यावेळेला इनसाइड आउट कव्हरच्या वरून आठवण झाली मला या शॉर्ट बरोबर सुरेश रैना आणि गौतम गंभीरची अतिशय मोठा फटका षटकार. खूप चांगली बॅटिंग, फुल टोस लेग स्टंप वर पडला हा बॉल. पाहूया अंपायरचा इशारा काय येईल. हो, खराब चेंडू आहे, अवांतर रूपात भर पडली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 31. कुमार ऑन फायर. आणखीन एक आखोटप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय आणि क्षेत्ररक्षकाने एका हातात झेल इथे पकडलाय. कॅच ऑफ द डे आणि क्षेत्ररक्षक होता राहुल चौधरी आणि हा झेल मात्र निश्चितच आज प्रत्येक प्रेक्षक पाहतील युट्यूबच्या माध्यमातून, कारण युट्यूबवर या झेलाची व्हिडिओ लगेचच अपलोड केली जाईल. असा एक अफलातून झेल आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये जी स्पर्धा रंगली होती स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आणि त्या मॅचमध्ये देखील असाच एक झेल पकडला गेला होता आणि आज मात्र क्षेत्ररक्षक तिथे होता राहुल चौधरी आणि फलंदाज कुमार याची इनिंग समाप्त. थँक्यू. आता मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय नितीन पाटील, त्यांच्यासाठी नितीन सदाशेठ मात्र यांच्याकडून 2741 तीन चौकारासाठी, 2741 तीन षटकारासाठी. परंतु दीपराज पाटील यांच्याकडून 3 षटकार लगवले लगातार तर 3000 रुपयाचं पारितोषिक आणि 3 चौकार लगातार लगवले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे तुम्ही पाहू शकाल नितीनसाठी देखील सुवर्ण संधी आहे. नितीनजी म्हात्रे आणि दीपराज पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक इथे दिलं जाईल 3 चौकारासाठी आणि त्याचबरोबर 3 षटकारासाठी. तर आतापर्यंत टीमची धावसंख्या फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. 31 षटक क्रमांक 3 यावेळेला चालू होईल. विकी येतोय पुन्हा एकदा वैयक्तिक 2 आणि संघाकडून 3 षटक घेऊन. विकी पाटील चोळेगाव संघाचा अतिशय नामवंत हा गोलंदाज आहे, खूप चांगली रिदम आहे, ऍक्शन भरपूर चांगली आहे, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतो अँगल बनून, ज्याप्रमाणे मिचेल स्टार्क जॉन्सन अशाच प्रकारची गोलंदाजी करायचे राऊंड आर्म ऍक्शनने. आणि राऊंड विकेट ज्यावेळेस एखादा गोलंदाज गोलंदाजी करतो एक अँगल निर्माण होतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. पाहूया कशी गोलंदाजी होईल. यावेळेला नॅचरल लेग ब्रेक टप्पा पडला, वेगाने चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मला वाटते प्रतीक मात्रे यष्टी रक्षकाची भूमिका पार पाडतात. विक्ट्री स्पोर्ट डोंबिवलीची एक मोठी स्पर्धा रंगली होती पावसाळी क्रिकेटमध्ये, त्यामध्ये भरपूर मोठं योगदान प्रतीक मात्रे यांचं होतं आणि तेच सध्या यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. क्षेत्ररक्षणाची हालचाल पुन्हा एकदा पाहायला मिळते. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक लगवला गेला, शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉइंट रिंगनाच्या आतमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि एक मिडविकेट. एक लॉंग लेग देखील आहे, सरळ बॅटने चेंडू लॉफ केलाय, ऑन साइड ला गॅप मध्ये जाईल चेंडू. 2 क्षेत्ररक्षक धावतात, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होतंय, तिथे विक्रांत होते उपस्थित आणि तोपर्यंत 1 रन मात्र मिळेल बॅट्समन. 2 धावा तत्पूर्वी मिळतात बॅट्समन नितीन याला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली डबल बरोबर 33 या आकड्यावर. 33 धावा तर नितीन ज्या खेळाडूवर बक्षिसांची भरभराट आपल्याला पाहायला मिळते तो खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला चेंडू सोडून दिलाय, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातो चेंडू आणि पंच तेच हेरतात. हा नकारात्मक चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 1 ऑक्टोबर पासून जे काही नियमामध्ये बदलाव झाला, हा नियम पहिले होता 25 आता मात्र झालाय 22 आणि ते लगेचच इशारा दिला अंपायरच्या माध्यमातून हा खराब चेंडू आहे. अवांतर रूपात भर पडली टीमची धावसंख्या 34 34 षटक क्रमांक चालू असताना या मॅच मधलं 3 मॅच नंबर 5 आपल्या समोर. यावेळेला फटका चांगला आहे, आपण पाहू शकाल गुडघा टेकवल्यानंतर मिडविकेटला अतिशय देखणा स्ट्रोक 6 धावा.
थँक यू. तर एक मोठा फटका इथे लगवलाय बॅट्समनचा. आपण विचार केला तर नितीन ज्या बॅट्समन वर नुसते बक्षीस इथे लागलेले आहेत तोच बॅट्समन चांगल्या फ्लो मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये विकीचा समाचार घेतोय. परंतु विकीची आता रिदम चुकली. राऊंड विकेट करत होता गोलंदाजी, आता ओव्हर द विकेट येतोय. दिशा बदलवण्याचा प्रयत्न. आता मात्र टीमची धावसंख्या 40 आहे, 40. लॉस ऑफ 3 विकेट. देसाई संघ विरुद्ध चोळेगाव असा सामना. बॅटिंग करतोय देसाई संघ, तर गोलंदाजच्या भूमिकेमध्ये विकी चोळेगाव संघाकडून. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा तशाच प्रकारचा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा अपेक्षेपेक्षा खाली राहतोय, वेगाने येतोय आणि त्याचमुळे की काय टायमिंग थोडंसं जुळलं नाही बॅट्समन नितीनचा आपण विचार केला तर. तर षटक क्रमांक पुन्हा एकदा तिसरं चालू आहे. धावसंख्या 40, भरपूर चांगला आकार दिलाय देसाई टीमच्या फलंदाजांनी या धावसंख्येला. विकी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येईल. यावेळेला फटका चांगला आहे, पुन्हा एकदा तो स्ट्रोक. एक वेळा चुकला परंतु दुसऱ्या वेळा नाही. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. षटकार. गंगाई माऊली शेलार गावाची साऊली, माझी गंगाई माऊली. यावेळेला नितीन थांबणार नाही. नितीन नावाचं वादळ सध्या मैदानामध्ये घोंगवतंय. थोडीशी शांतता होती मैदानामध्ये, परंतु आता मात्र आग ओकणारी फलंदाजी. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय तिथे, झेल मात्र सोडलाय. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा तेव्हा उपद्रव आम्ही पाहिलेत, आणि यावेळेला मात्र झेल कोणाचा तुम्ही सोडताय? जो नितीन भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये. टीमची धावसंख्या 47, ओव्हर नंबर 3 ची समाप्ती होते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते. क्रिकेटमध्ये जीवदाना अतिशय धोकादायक ठरताना आपण पाहिले आहेत. आपण पाहिलं असेल वर्ल्ड कपच्या दरम्यान ज्यावेळेस 2003 रझाकने झेल सोडला मिडडाऊनला, त्यावेळेस वसीम अक्रम वसीमदा डायरेक्ट त्याच्याजवळ जाऊन ओरडले होते की तुझे पता आहे तुने कॅच किसका छोडाय. अशीच काहीशी परिस्थिती अनेक वेळा आम्ही अनुभवली क्रिकेटच्या मैदानावर. कारण ज्यावेळेला रोहित शर्माने नुकतंच आता तिसरं दुहेरी शतक ठोकलं असा एकमेव फलंदाज आहे. ज्यावेळेला श्रीलंकेच्या विरुद्ध तो खेळत होता आणि तिशरा परेराने त्याला 4 जीवदान दिलं. 4 असताना त्याने झेल सोडला आणि त्यानंतर 264 धावांची खेळी भूतोन भविष्य क्रिकेटमध्ये आली. असे अनेक रेकॉर्ड क्रिकेटमध्ये घडलेत. परंतु तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा ही स्पर्धा. 3 खेळ संपला आणि 3 समाप्तीनंतर धावा फलकावर लागल्यात 47 आणि या ऐकूया डीजे राजच्या माध्यमातून सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. विक्रांत येतोय गोलंदाजी मागवर, पडले एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी. प्रतीक मात्र एसट्यांच्या मागे कर्णधाराची भूमिका पार पडत असताना एक लॉंग लेग तैनात, एक मिड विकेट तैनात, एक काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन तैनात, लॉंग ऑफ तैनात. कव्हरचं क्षेत्र खाली, स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकलेला चेंडू, रन आउटची संधी. परंतु इथे मात्र संधी हुकली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. तर इथे बॅटला लागून गेलाय की पायाला हा निर्णय आला नाही, परंतु नक्कीच कुठेतरी बॅटला इथे बॉल चाटला आणि त्याचमुळे की काय एक रन इथे खात्यात जाईल बॅट्समनच्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकाल बॅट्समनचा, आणि ते मात्र प्रयत्न फसलाय. तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक स्लॉगिंग ओव्हरमध्ये लगवणं महत्वाचे असतात, परंतु गोलंदाजची लाईन आणि लेंथ याचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. एक डॉट बॉल कमबॅक झालं चोळेगाव संघाचं या मॅचमध्ये मी म्हणेन. बॉलर तयार वन्स अगेन विक्रांत. हलकासा रनअप, आखू टप्प्याचा चेंडू आणि ते मात्र क्षेत्ररक्षक आहे बरोबर त्याच्या हातात. जास्त हलावं लागलं नाही तिथे राहुल चौधरीला आणि आजच्या दिवसातला दुसरा झेल राहुल चौधरी पकडतोय फलंदाज बाद. Sky.
148 धावा आतापर्यंत फलकावर लागल्या. देसाई संघाची धाव संख्या सध्या नितीन स्ट्रायकिंग एंडला आहे, खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. यष्टनच्या मागून प्रतीक मात्रे तयार. गोलंदाज रिवर्स अटेम्प्ट इथे केलाय आणि तुम्ही पाहू शकता स्ट्रॉंग अपील, दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय अंपायरवर परंतु स्पष्टपणे नकार. परंतु या ओव्हर मध्ये मी कौतुक करेन गोलंदाजाचं, काय गोलंदाजी करतोय, दोन्ही दिशेला बॉल वळवतोय. पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू लेग स्टंपच्या कदाचित वरून गेलाय की काय असं दिसतंय. परंतु इथे पंचांकडे विचारलं जाते की कुठेतरी अंगाचा कुठला तरी भाग इथे यष्टांना लागलाय असं प्रतीकचं मत होतं, परंतु स्पष्टपणे नकार. या ओव्हरमध्ये तुम्ही पाहू शकाल पाच बॉल टाकलेत विक्रांत आणि फक्त एकच धाव दिली आहे चोळेगाव संघाकडून. अफलातून गोलंदाजी आता मात्र पुढे टाकलाय. पहिलेच तयार होता या शॉटसाठी बॅट्समन नितीन आणि एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून स्वर्गीय मधुकर फौजदार स्टँडमध्ये हा षटकार. तर 54 धावा फलकावर लागल्यात, 54 लॉस ऑफ 4 विकेट, चार गडी बाद आतापर्यंत झालेत देसाई संघाचे. 54 धावा फलकावर लागल्यात आणि षटक क्रमांक 14 इथे मात्र संपले. ही कला लुप्त होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली गोलंदाज विक्रांतने, दोन्ही बाजूला चेंडू वळवले कारण आम्ही पाहतो मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त वेगवान गोलंदाज वापरले जातात, परंतु एक कला आहे. आपण पाहू शकाल टेनिस बॉल, जो टेनिस बॉल वापरला जातो या स्पर्धेमध्ये, मला वाटतं कॅप्टनचे बॉल इथे आपण वापरतोय. 120 ग्रॅमचा बॉल वळवणं या खेळपट्टीवर, मातीची खेळपट्टी असते आणि 120 ग्रॅमचा बॉल वळवणं खेळपट्टीवर ही कला आहे आणि ती कला अवगत आहे विक्रांतला आणि त्या कलेने, त्याचा कलेचा आविष्कार त्याने दाखवला ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केली. फक्त एक रन दिली होती पाच बॉलमध्ये, परंतु शेवटचा चेंडू थोडासा स्लॉगमध्ये पडला नितीनच्या. एक मोठा षटकार, 54 धावा, लास्ट ओव्हर या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल, मला वाटतंय कुठेतरी चेंडू गहाळ झालाय त्याचमुळे थोडासा वेळ लागतोय. तर गोलंदाजी माकवर येईल गोलंदाज जयेश शेवटचं षटक टाकण्यासाठी. चार ओव्हरचा खेळ संपला, चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळतोय रोहित. पाहू शकाल हे नाव सध्या भरपूर चर्चेतलं आहे. नेक्स्ट मॅच शीळ बी विरुद्ध साबेगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या मंचाच्या डाव्या बाजूने यायचंय. शीळ बी विरुद्ध साबेगाव टॉससाठी आपल्याला हा अंतिम कॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. शीळ बी आणि साबेगाव ज्यावेळेला राऊंड विकेट तुम्ही पाहू शकाल, बरोबर लेग स्टंप सोडून हा चेंडू चाललाय, अंपायरचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल आहे, इट इज व्हाईट. अवांतर रूपात भर पडली, टीमच्या धावसंख्येला आकार आला, धावा झाल्यात 55. प्रतीक मात्रे आता मात्र मॅच बॉल येतोय आणि तो सुपूर्द केला जातोय गोलंदाजच्या हातामध्ये आणि सामना करेल फलंदाज रोहित. पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन, अंपायरला पुन्हा एकदा कसरत करावी लागेल. अंपायरचा इशारा येतोय हा व्हाईट बॉल, अवांतर रूपात भर पडली, धावसंख्या जाऊन पोहोचली अब तक 56 धावा फलकावर लागल्यात. रोहित तयार. यावेळेला फुलर लेनचा चेंडू पंचाकडे, स्ट्रॉंग अपील, विकेट कीपर करतायत बॉलर करतायत आणि का करू नये, अंपायरने देखील इशारा दिला. येस हा फलंदाज बाद आहे LBW पायचित. आपण पाहू शकाल LBWचा डिसिजन देत असताना DRS ज्यावेळेला आपल्या स्क्रीनवर टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहता त्यावेळेस पिच इन लाईन काय होती, बॉलचा टप्पा कुठे पडला, त्याचबरोबर हाईट फॅक्टर, त्यानंतर स्निको मीटर बघितला जातो की कुठे बॅटला लागलाय का हा बॉल, या सर्व गोष्टी अंपायरने लगेचच पाहणं महत्वाचं असतात कारण अंपायरचा डिसिजन, ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन खूप महत्वपूर्ण मानला जातो क्रिकेटमध्ये. तेच इथे पाहायला मिळालं, खूप चांगला निर्णय कारण यावेळेला कुठेही बॅटला स्पर्श झाला नव्हता, बॉल निकेज देखील घेतला नव्हता, पायावर आदळला, हाईट फॅक्टर खूप महत्वाचा होता, खाली बॉल होता, बरोबर आपण पाहिलं असेल गुडघ्याच्या आणि त्याचमुळे फलंदाजाला इथे बाद घोषित केलं. नियम क्रमांक 36 वापरला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा आणि फलंदाज LBW.
या वेळेला लेग स्टंप पुन्हा एकदा कदाचित सोडलाय की वरतून जातोय हे पाहणं महत्वाचं असेल. लाईन बघितली अंपायरने आणि इथे मात्र व्हाईट बॉल घोषित केला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 57. जयेश साठी हा बॉल, या वेळेला फटका मोठा, इथे जातो चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. या अगोदर विक्रांतने मला इम्प्रेस केलं, खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु इथे मात्र जयेश चूक करतोय. ती चूक म्हणजे काय की लगातार स्लॉग मध्ये गोलंदाजी केली जाते. जयेशचं वेगावर नियंत्रण नाहीये. जयेशला असं वाटतं की कुठेतरी आपण यष्ट्यांचा वेध घेतला पाहिजे, सातत्याने वेगाने गोलंदाजी केली पाहिजे, त्याचाच फायदा मात्र बॅट्समन उचलताना दिसतायत. ही एक खास बाब या ओव्हरची. टीमची धावसंख्या आतापर्यंत 63. तर निलेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते टॉस इथे होईल. शिळबी आणि साबेगाव या अगोदर एक डीप एक्स्ट्रा कव्हरला कणकणीत चौकार. थँक्यू डीजे. 67 रन, 67 धावा इथे फलकावर लागल्यात. गोलंदाज तयार. या वेळेला आणखीन एक फुलर लेनचा चेंडू गॅप मध्ये जाईल. स्वर्गीय जनार्दन गोटीराम पाटील स्टँड मध्ये चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि अंपायरचा इशारा येतोय. हा षटकार धन्यवाद. 73 धावा या वेळेला साई ऑन फायर. काय बॅटिंग करतोय साई. मिडविकेटला षटकार, कव्हरला चौकार, लॉंग ऑफला षटकार. स्वर्गीय जनार्दन गोटीराम पाटील स्टँड मध्ये हे सर्वच खेळाडू खाडी संघाचे होते, परंतु आज ते हयात नाहीत आणि त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली. या वेळेला चेंडू मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच शिळबी विरुद्ध साबेगाव आणि ते टॉस झालाय. टॉस जिंकलाय शिळबी संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा असेल. बॉलर तयार. याला फुलर लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह इथे केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय तिथे विक्रांत आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होता परंतु थांबवला आणि धावसंख्या फलकावर लागली आतापर्यंत 75. 75. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहू शकाल 75 धावा इथे फलकावर लावल्यात देसाई टीमने. त्यांचे गडी मात्र बाद झालेत 5. म्हणजे 5 षटकांचा खेळ, 75 धावा, 5 गडी बाद देसाई आणि 76 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 76 टू विन. सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे धावा चेस होतील, काय घडेल, काय बिघडेल, देसाई संघ वरच ठरेल की चोळीगाव संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कम बॅक करेल. एक मोठं लक्ष इथे असताना चांगली बॅटिंग होईल का, असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला घेऊन चलतोय डोंबिवली परिसराचा एक बुलंद आवाज अतिशय चांगले समालोचक प्रसादजी परब यांच्याकडे. धन्यवाद. उठा 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 आभाळ फाटले, आभाळ फाटले. उठा 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 आभाळ फाटले, परग्याच्या आगीन रानसार पेटले. आभाळ फाटले, परग्याच्या आगीन रानसार पेटले. झाला रथ बघ देश सारा, कुंड दाबून बुक्क्यांचा भर मारा, समुद्राच्या पोटातलं पाणी आटले. राजाला साथ द्या, राजाला साथ द्या, राजाला साथ द्या, तुमच्या 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 राजाला साथ द्या. सिंहासनाचा कधी मोह न पडला, राजमहाली कधी जीव न अडकला. सिंहासनाचा मोह न पडला, राजमहाली कधी जीव न अडकला. राजने
मी सगळे ऐशो आराम, रात्रीची करुणी नींद हराम, ओचाजुनी सगळे ऐशो आराम, रात्रीची करुणी नींद हराम, बाहेर पडला मर्द गडी। थँक यू अप्रतिम टायटल सॉन्ग, थँक यू डीजे, थँक यू कुणाल दाते। अप्रतिम टायटल सॉन्ग या संघटनेचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजाला साथ द्या। निश्चित प्रतीक्षेत आहे पूर्ण महाराष्ट्र या संघटनेच्या जबरदस्त कामगिरी राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून। तर 75 धावा कुठल्या आहेत या मैदानाचा विचार केला तर या पीचवर भरपूर काही आहे, तर तुम्हाला ते शोधायचं नाही, आता मात्र उकरून काढावं लागेल चोळेगाव संघाला। 76 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी एक नवीन प्रयत्न, नवीन प्रयोग सौग चोळेगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळतंय। राहुल चौधरी आणि विकी पाटील आघाडीला येत आहेत फलंदाजी करण्यासाठी। या दुपार सत्रामध्ये लाडक्या प्रेक्षकांचं तमाम आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। पहिला चेंडू गोलंदाजीला सज्ज होतोय, पहिला षटक घेऊन उमेश चेंडू हवेमध्ये ऑन साइडला, प्रतिम फटका क्षेत्रशकेत दूरवर झेल होणार, गुड कॅच, फलंदाज बाद। देसाई गावचे उमेश बोर यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर स्वागत आहे। तर पहिल्या चेंडूवर एक मोठा बळी मिळवतोय, पाहूया। मोठा फटका मारायचा होता, गॅप क्लिअर करायचा होता, पण क्षेत्रशक खूप वेगाने चेंडूवर आले आणि मात्र तिथे सहजरित्या झेल टिपत असताना खूप सुंदर तिथे झेल टिपलाय मोरेश्वर, गुड कॅच। वाडीश लॉंगॉनला झेल टिपत असताना मिड विकेटवर ना खूप वेगाने धावत गेले, कारण विकेट महत्वाची होती। राहुल सारख्या फलंदाजामध्ये त्यांनी पहिल्याच चेंडूवर शांत केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला। डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे सर्कलच्या बाहेर, फलंदाज स्ट्राइकिंग एंडला तुम्ही पाहतात, डावखुऱ्या त्याचा विकीला प्रमोशन मिळालंय, पाहूया विकीला ते मात्र आपल्या संघासाठी करून दाखवावं लागेल। आपल्या षटकात जेवढ्या धावा कुठल्या गेल्या तेवढ्या मात्र वसूल कराव्या लागतील आता विषय विकीला फलंदाजी करत असताना। उमेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट, समोर खेळता थापाली करून चिल्ला ड्राईव्ह केलाय, सुंदर क्षेत्र सर्कलच्या आतमध्ये, गुड फिल्डिंग मिड ऑन रिजन मध्ये। राम एकादार समाधान, राम पाटील चेंडू अडवत आहेत, खातं उघडलं जाते चोळेगाव संघाचं एका धावेने एकाकडेच्या मोबदल्यामध्ये। आशिष चौधरी मैदानाच्या आतमध्ये, पेटणे मॅगी स्ट्राइकिंग एंडला फलंदाजी करत असताना तिसऱ्या क्रमांकावर उमेशच्या समोर ऑन साइडला खूप जमीन लागत फटका क्षेत्रशक देत आहेत मोरेवर्षावर, खूप वेगाने चेंडू उचलतात, गुड फिल्डिंग एक्शन मध्ये चेंडू उचललाय, गुड थ्रो, पण तेवढ्याच वेगाने विकी आपला कमिटमेंट टाकत असताना वन शॉट एकच धाव मिळणार आहे। पॉपिंग क्रिसच्या आता तुम्हाला बॅट लावायची हेच दाखवत असताना ते आशिष चौधरी यांना, लाईन वर नाही लाईनच्या बाहेर सुद्धा नाही, एक एक धाव महत्वाची आहे, चुका होत आहेत इथे। एका धावाने खातं उघडतोय, फक्त एकच धाव अंकित केली जाईल आमच्या गुणसंख्या क्लिकाकडून। धावसंख्या दाव फलकावर दोन, थँक यू साहिल। रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, रिव्हर्स स्वीप करायचं होतं चेंडूला, बॅटची कड घेऊन जास्त चेंडू जास्त लांब जात नाही तिथेच घुटमळतोय आणि तोपर्यंत एकच धाव। एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतं याचं कारण खूपच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडून आणि मोठ्या फटक्यांपासून निश्चितच वंचित ठेवलंय। 15.20 सरासरी मेंटेन करायची प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी चोळेगाव संघाला। आता मात्र लेफ्ट आर्म ओवर द विकेट उमेश विकीसाठी, फ्लाइटेड डिलिव्हरी चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्रशके चेंडूच्या खाली हितेश, गुड कॅच, कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम, शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूवर कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आणि ते मात्र अजून एक धक्का दिला चोळेगाव संघाला, फलंदाज बाद। लाजवाब संगीत स्पेशली फॉर उमेश, दोन धक्के दिलेच पहिल्या षटकात, तिसऱ्या क्रमांकावर अजून एक फलंदाज बाद जातोय आणि हा जो कोलमटत चाललेला डाव आहे जी पडझड आहे ती पडझड थांबवण्यासाठी आता मात्र संगणकाचा एक अप्रतिम प्रयत्न, विक्रांतला बोलवलंय मैदानावर फलंदाजी करण्यासाठी। विक्रांतकडे क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे, कर्तृत्व आहे,
दर्जा आहे, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, आता मात्र सिद्ध करण्याची ही योग्य वेळ आहे. स्ट्राइकिंग एला आशिष नाव संख्या 3-2 गडी बाद. दिस इज अ बिग डिफरन्स फॉर चोळेगाव. लेफ्ट आर्म राऊंड समोर खेळत आहेत. चेंडूला मिड ऑफ वरून एक्झिक्यूट केले, लांब क्षेत्रशक दूर वरून चेंडू उचलण्यासाठी एकच धाव समाधान मानावं लागतंय. चांगलं षटक पूर्ण केलं इथे, मात्र 4 धावा खर्च करत असताना या 4 धावेत 2 गडी याने बाद केले. म्हणजे गोलंदाज उमेश चांगलं गोलंदाजी, फलंदाजीने आपली काम निश्चितच खूप चोख बजावलंय, खूप चांगली कामगिरी केली फलंदाजीने, खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. जर विचार केला तर 9 चेंडूत 28 धावांचं योगदान, 2 चेंडूत 4 धावांचं योगदान रामचं. मोरेशने चांगला प्रयत्न केला, एक चौकार लगावला. त्यानंतर हितेशने संगणकाची भूमिका बजावत असताना खूप चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न केला. 5 चेंडूत तो सामना खेळला, 5 धावा त्याने खर्च केला आपल्या बॅटमनना. आणि सगळ्यात महत्वाची आणि मोलाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली मैदानावर, ती म्हणजे नितीनची 10 चेंडूत 22 धावा. त्यानंतर पाहायला मिळाला रोहित आणि साईने मात्र खूप चांगला प्रयत्न केला, एक चौकार आणि 2 षटकार वसूल करत त्याने तब्बल 18 धावा अंकित केल्या आपल्या बॅटमनना 5 चेंडूमध्ये. 4 धावा फक्त लागल्या धावफलकावर, 76 धावसंख्येचा पाठलाग करतंय. अजूनही मैदानावर 72 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 24. नथिंग इज इम्पॉसिबल, कुठलंही आव्हान अशक्य नाही आहे. तुमच्याकडे दर्जा आहे, तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमच्याकडे साहस आहे, तुमच्याकडे ताकद आहे, आणि तुमच्यावर असलेला स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. तो प्रयत्न आता मात्र आशिष करणार, त्याची साथ देतो मैदानाच्या आतमध्ये विक्रांत. 24 चेंडू 72 धावांची आवश्यकता. रवी गोलंदाजीला सज्ज होतोय, पडले एंडकडनं लेफ्ट आर्म वर द विकेट. पहिला चेंडू आशिषसाठी, हा चेंडू थोडस शफरून खेळायचा प्रयत्न, स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही, संपर्क होत नाहीये आणि खूप चेंडू वेगाने निघून जातोय. तो यशिरक्षकाच्या हातामध्ये, यशिरक्षक आहे ते साई. पहिला चेंडू निर्धाव, रवी सज्ज ओवर द विकेट. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, शरीरापासून थोडस दूर ठेवतो चेंडूला. व्हेरी गुड बॉलिंग, दोन्ही चेंडू अक्षरशः फलंदाजाला जागेवर उभं केलंय. गुड बॉलिंग, पुन्हा जा स्टेप आउट झालेत, ऑफ ड्राईव्ह करतात, खूप सुंदर फटका जमल्या चेंडूला एक्झिक्यूट केलाय. विक्रांत स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करतात, हळूहळू का होईना, पण क्रीज मध्ये सरकतायत, स्ट्राईक त्यांना स्वतःकडे रोटेट करायचं आहे. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस येणार, कारण याचं कारण कारण डावखुरा फलंदाज स्ट्राइकिंग एंडला आलाय. संगणक सरकतायत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हितेश एक खेळाडू सरकतोय डीप मिड विकेटला, मोरेश्वर आणि एक खेळाडू उभा आहे तो लॉंग ऑफ रिजन मध्ये. हितेशला चेंज केला, हितेशच्या जागी येतोय तो राम. चला 25 मिनिटांचा अवधी आहे, पटापट खेळायचा आहे, फास्ट खेळायचं. जरा राम येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये कॉमेंटरी बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर विक्रांतसाठी, आणि मिडॉनला स्वतः जातोय तो संगणक हितेश. पुढील चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी, बॅकफुटला गेले, चेंडू एक्झिक्यूट केला क्षेत्रशकात, तिथे मोरेश चेंडूची फेक. दोपर्यंत करतो पण 2 धाव पूर्ण नका बघायचं आहे. चेंडू कव्हर करतील थोडेसे, मात्र स्किट होत आहेत. आधीच त्यांच्या पायात थोडस दुखापत आहे, मगाशीच पहिला चेंडू टाकल्यानंतर. लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, येणारा सीझन खूप महत्वाचा आपल्यासाठी. थोडेसे स्थूल आहेत पण हरकत नाही, पण त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरची निष्ठा अजूनही देसाई संघाला एक नवीन उभारी घेण्यासाठी भाग पाडतंय. गुड बॉलिंग, गुड परफॉर्मन्स. धाव संघ धावफलकर पाहायला मिळते, ती फक्त आणि फक्त 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विक्रांत थोडेसे मात्र थोडेसे शांत आहेत, कारण योग्य संधीची वाट पाहत आहेत. रवी सज्ज विक्रांतसाठी लेफ्ट आर्म ओव्हर, फ्लाइटेड डिलिव्हरी. आता मात्र चेंडू बॅटच्या रेंज मध्ये येतोय, त्यांचा टिपिकल ट्रेडमार्क शॉट दाखवत असताना मिड विकेटच्या डोक्यानं चेंडू फ्लाय केलाय. इट इज 6-7 धावा. लाजवाब, एक दर्जेदार फटका आणि तेवढं दर्जेदार संगीत डीजे राजच्या माध्यमातून. आर डी मर्मन धावसंख्या फ्लाय होते, गरुड झेप घेते 13 या धावसंख्येवर. पुढील चेंडू
थोडासा फुल टॉस आहे तरी सुद्धा या चेंडूला भिरकावून दिलंय. सेम रेंज ऍक्शन रिप्ले शॉट सीमा रेषेबाहेर वन मोर सिक्स षटकार. थोडेसे मात्र इजा होते रवी यांना, अँकर ट्विस्ट झालं काय लक्ष द्यायचंय. शूज रिमूव्ह केले तरी चालेल, हरकत नाही. आतमध्ये आल्यानंतर एक्सरसाइज महत्वाची आहे पायांना थोडीशी. अँकर ट्विस्टवरनं एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावीशी वाटते. बघा खूप जरा जास्त इजा आहे, थोडं पेन भरपूर होत आहे रवी यांना. यायचंय कारण अँकर ट्विस्टवर ना एक गोष्ट आवर्जून नमूद करायची वाटते. राजेश सुतार मुंबई रणजी क्रिकेटपटू चिंचणी डहाणूचे चेन्नईला खेळत असताना यांच्यासुद्धा पायात अँकर ट्विस्ट झाला होता. आपल्याच समाजाचे खेळाडू आहेत राजेश सुतार. आज जिथे आपल्याला वीरेंद्र सेवाग पाहायला मिळाला त्या जागेला आपल्याला निश्चित राजेश सुतार पाहायला मिळाले असते, पण त्यांच्यासुद्धा पायाला अँकर ट्विस्ट झाला, त्यामुळेच भारतीय संघात त्यांची वर्णी लागली नाही. वळूया मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 57 धावांची अजूनही आवश्यकता आणि गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा संघनायक घेऊन आले ते उमेशला. आज संघनायक बाहेर बसलेत, पण पाहूया संघनायक नसताना मात्र कसा परफॉर्मन्स दाखवत आहेत. उमेश स्ट्रायकिंग येईल गोलंदाजीसाठी आणि समोर जातोय तो आशिष. आज डॉन साइड खूप चांगला फटका मनगटी फटका दाखवत आहे तिथे, मात्र फ्लिकच्या माध्यमातून दोन धाव पूर्ण होणार का बघायचंय. आशिष येत आहे इथे खूप वेगाने, इथे चूक होते साई कडनं. आणि या दोन धावा पूर्ण केल्यात आशिषने. फ्लिक्सचा फटका दाखवला आशिषने, बॉटम हँडचा वापर केला, हलक्या त्याने चेंडूला खेळत आहेत कारण धावा आता मात्र महत्वाच्या आहेत चोळेगाव संघासाठी. 55 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 17. अशक्य असं काहीच नाहीये या मैदानावर. जर विचार केला तर धावांचा विक्रम पाहिलाय, वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली आहेत, दोन अर्धशतकं आपण एकाच सामन्यात पाहिली आहेत. खूप चांगले परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत, त्यामुळे धावा भरपूर आहेत पण तुम्हाला त्या खोदून काढाव्या लागतील, सहजा मिळणार नाहीयेत. 17 चेंडू 55 धावांची आवश्यकता उमेश सज्ज भारत गिरेंकडनं. समोर खेळत आहेत बोलस बॅक ड्राईव्ह, दोन खेळाडू चेंडू येत आहेत डीप मधला येत आहेत मोरेश्वर. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, दोन धावा वेगाने पूर्ण करत असताना गुड रनिंग. या दोन दोन धावा मिळत आहेत आशिषला. पहिल्यापासून थोडेसे चाचपट होते पण आता मात्र थोडेसे मात्र चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न, मिडलिंग करण्याचा प्रयत्न, बॅटर चेंडू घेण्याचा प्रयत्न करतायत. दोन धावा मिळतात दोन वेळात दोन चेंडूंवर. या चारने धावसंख्या सरकते पुढे ती धाव फलकावर 23 धावा. उमेश स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, डबल माइंडेड झाले. चेंडू मात्र थोडासा वरच्या भागात लागतोय. दोन धाव पूर्ण नका बघायचंय, वेगाने चेंडूवर येत आहेत. इथे मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. आशिषच्या बॅटमन थोडेशा धावा आटलेत पण काही सिग्नल्स मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकावर दोन ने सरकते पुढे ती 25 या धावसंख्येवर 25 रन्स. लेफ्ट आर्म राऊंड फ्लिक करण्याचा प्रयत्न, अपील अजिबात पाहायला मिळत नाही. दुसरी धाव घेणार का बघायचं आहे. इथे फलंदाज बाद, आशिष बॅक टू द पवेलियन. सुंदर अप्रतिम आरडी बर्मन यादी ताजा हो गई. चौथ्या दिवशी आमची अपेक्षा पूर्ण होते आहे,
राजकडून. उशिरा को येणं पण निश्चितच खूप चांगलं संगीत येत आहे. आणि अशी म्हणजे की हे गाणं मला असं वाटतं की विक्रांतने म्हटलं असेल प्रतीकसाठी. अब तो आजा येत्यात प्रतीक मैदानावर 5व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी, कारण गरज आहे संघाला एका मोठ्या विजयाची. धावसंख्य दहा फलकावर पाहायला मिळते ती 26 धावा. उमेशचा पुढील चेंडू प्रतीक मात्रेसाठी. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, टायमिंग मिस होत आहे. वेगवान चेंडू, फुललेचा चेंडू, गुडलेन्स पाठवाना चेंडू, मात्र टप्पापर्यंत थोडासा मात्र जमिनी समांतर राहतोय. अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटवर येत नाहीये. मोठी बॅट, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅट जोरात फिरवली सुद्धा होती पण त्याच्या रेंजमध्ये नाही चेंडू, मागे जातोय. डॉट बॉल. उमेश येतोय आता मात्र ओव्हर द विकेट प्रतीकसाठी. वॉटरमॅनचा वापर, परफेक्ट ब्रॉक होल आणि शांत ठेवले प्रतीकला. प्रत्येकीने विकेट सांभाळली आपली, थोडस शांत डोक्याने मात्र वापर केले आपल्या बॅटचा आणि 7 धावा फक्त खर्च केले त्या षटकात. व्हेरी व्हेरी गुड बॉलिंग. 2 षटकात आली, 2 षटकात धावा खर्च केल्या त्या 11 आणि फलंदाज बाद केले ते 2. व्हेरी गुड बॉलिंग. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटका केले धावसंख्या, तुम्ही पाहता धाव फलकार आहे ती 26 धावा. 76 धावसंख्येचा पाठलाग करते, 26 धावा धावफलकार लावले. अजूनही मैदानावर 50 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. पाहूया देसाई संघाच्या माध्यमातून चांगलं षटक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 26 धावा कुठल्या गेल्यात, अजूनही 50 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. संगीत जरी जुनं असलं, गाणं जरी जुनं असलं, निश्चितच मूड फ्रेश करणारं संगीत. आर डी बर्मन, थँक्यू राज. धावसंख्या 3 षटकाके 26, स्टील 50 रन टू विन फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू, 50 धावींची आवश्यकता, 25 धावा प्रति षटकामागे. दिस अ बिग गॅप, बिग डिफरन्स, बिग चॅलेंज फॉर चोळेगाव. चॅलेंज एक्सेप्ट करणं, आक्रमण करणं हा स्वाभाविक स्वभाव आहे, स्वाभाविक खेळ आहे चोळेगाव संघाचा. आणि पाहिजे तो दाखवणार का आता. मात्र 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूत 50 धावा हव्यात हा सामना जिंकण्यासाठी. प्रतीक म्हात्रे आणि त्याचबरोबर विक्रांत पाटील यांच्या खांद्यावर ही जबाबदारी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजीला येतो तो कुमार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, इनसाइड एज होती, मागे जातो चेंडू पण इथे मात्र थांबायला लागणार. खाडीगावचे ग्रामस्थ गारुराम चौधरी साहेबांना विनंती करतो आपण यायचं आहे व्यासपीठावर. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. कुमार ओव्हर द विकेट, समोर खेळतात पॅरल स्ट्रोक, स्टार्स, अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, लॉंग ऑन चेंडू करणार षटकार. अप्रतिम षटकार विक्रांतच्या बॅटमनना. कॉपी बुक स्टाईल शॉट, बरोबर मिडलिंग केलं, समोर खेळत आहे स्क्रीनच्या समोर आणि एक पॅरलल स्ट्रोक षटकार वसूल केला या चेंडूवर. धावसंख्या 32. ब्लॉकहोलचा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका, गॅपमध्ये खेळतात क्षेत्र दूरवर चेंडू उचलण्यासाठी 2 धाव पूर्ण नका बघायचा आहे पण प्रतीकने नकार दिलाय. प्रतीक स्ट्राईकवर थांबतायत. सातत्याने चेंडू खोलवर टप्प्याची पाहायला मिळते गोलंदाजी. उमेश इथे मात्र गोलंदाज कुमारकडून. धावसंख्या सरकते, धावफळ करती 33. 3 चेंडू, 7 धावा खर्च केले आहेत. 12 चेंडूत 25 धावांची गरज असणार प्रत्येक षटकामध्ये. 12 चेंडूत 50 धावांची गरज असणार प्रत्येक षटकामध्ये, 25 धावांची गरज होती. आतापर्यंत 7 धावा इथे मात्र गोलंदाज कुमारने खर्च केले आहेत. प्रतीक पहिल्यांदा स्ट्राकिंग येडला. हा चेंडू टायमिंग होत नाहीये,
चेंडूचा तो मिड विकेटला तोपर्यंत एकच धाव प्रतीक्षा खात्यामध्ये धाव संख्या 34 चेंडू मागे कमी धावा एखादा दुसरा किंवा सिंगल डबल ज्यामुळे दडपण अजूनही वाढते चोळेगाव संघावर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आता मात्र चोळेगाव संघाला ओवर द विकेट शॉर्ट पिच चेंडू आहे पॅरल स्ट्रोक अजून एक जागर फक्त प्रेक्षक चेंडू मात्र झेल घेत आहेत फलंदाज बाद मात्र झेल निश्चित प्रेक्षकांनी पकडलाय पण इथे षटकार पाहायला मिळतोय झेल निश्चितच पकडलाय प्रेक्षकांना पाहूया काही संधी आहे का पण नाही येस प्रेक्षकांच्या प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे आमच्या आयोजकांच्या वतीने यायचंय आपण जो झेल पकडलाय फलंदाज बाण होणार नाही निश्चित षटकार मिळणार चोळेगाव संघाला सहा धावे धावसंख्या सरकते पुढे ते 40 या धावसंख्येवर निम्मा पल्ला गाठलाय मोठा फटका वन मोर विकेट फ्रॉम विक्रांत पाटील ट्रेडमार्क शॉट सहा धावा धाव संख्या 46 झाली धाव फलकावर अजूनही 30 धावांची गरज आहे सहा चेंडू 30 धावा प्रयत्न खूपच सुंदर अटॅकिंग बॅटिंग तब्बल 3 षटकार वसूल केले स्पेसिफिकली विक्रांतने या षटकामध्ये आणि धाव संख्या या षटकात खर्च केली ती 20 गोलंदाज कुमारने मागडं षटक पाहायला मिळतंय विक्रांत खूप चांगली फलंदाजी करतोय विक्रांतला स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करणं गरजेचं आहे पाहूया प्रत्येक आता या वेळेने मात्र कशी फलंदाजी करतोय मग चेंडू जर विचार केला तर एकच धाव अंकित केली धाव फलकावर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे भारत गिरे यांकडून निर्णायक षटक हारण्यासाठी गोलंदाज जर सज्ज होत आहेत ते दिलीप मी शिळगावचे मोहन माळी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण या प्रेक्षकाचा सन्मान करायचा आहे डारगावचे मोहन माळी यांच्या शुभ असते आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत सहा चेंडू 30 धावांची गरज सामना डोळ्यासमोर येतोय घारोली विरुद्ध चोळेगाव 5 षटकार लगावले होते याच फलंदाजाने तो सामना डोळ्यासमोर ठेवून तशी फलंदाजी डोळ्यासमोर ठेवून आता मात्र प्रतीकला फलंदाजी करावी लागणार आपल्या संघासाठी सहा चेंडू आणि 30 धावा अशक्य प्राय असं आव्हान शक्य करून दाखवावं लागेल असा एक विजय साकारावा लागेल जेणेकरून येणाऱ्या काळात हे प्रेक्षक निरंतर लक्षात ठेवतील दिलीप हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट भिडकावून दिलाय क्षेत्रसिंह सज्ज चांगला प्रयत्न चांगला एफर्ट तिथे क्षेत्रशक हितेशचा चांगली फिल्डिंग खूपच सुंदर प्रयत्न प्रतीकचा थोडीशी नाराज आहे ताकद थोडीशी कमी पडली हेलिकॉप्टर शॉट अटेम्प्ट केल्यानंतर सुद्धा मात्र चेंडू जवळजवळ बाउंड्री लाईनवर पोहोचला होता पण हितेशचा चांगला क्षेत्ररक्षण चांगला एफर्ट हितेशकडून चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक स्वतः दिलीप चेंडूवर आणि इथे मात्र फलंदाज बाद खारघर विभागातले नगरसेवक सन्माननीय प्रवीण पाटील साहेब यांचं आगमन होते व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत तर प्रत्येक बॅक टू द पवेलियन दिस इज अ बिग विकेट चेंडू शिल्लक मैदानात ते 4 धावा हवे ते 28 टायकिंग गेला विक्रांत फुल टॉस ऑन साइडला दिलाय भिरकाऊन स्कोर द विकेट षटकार सहा धावा तर व्यासपीठावर अनिरुद्ध जोशी आणि त्याचबरोबर खारगावचे खारघरचे नगरसेवक सन्माननीय प्रवीणजी पाटील यांचं सुद्धा आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही व्यक्तिमत्वांचं हार्दिक स्वागत
स्टार्टिंग पुन्हा दा विक्रांत दिलीप साठी हा चेंडू ऑफ ड्राइव गॅप मध्ये खेळताय चेंडू वन बाउंस ओवर द रोप चार धावा विजयाचं पराभवाचं अंतर इथे मात्र थोडस कमी करत असताना प्रयत्न विक्रांतचा चांगली फलंदाजी 10 चेंडू 43 धावांचं योगदान आपल्या बॅटमन विक्रांत देत असताना गुड बॅटिंग फुल टॉस आहे भिडकावून दिला बॅकवर्ड स्कोरच्या डोक्यांना गगनभेदी गगन चुंबी सीमा रेषेबार षटकार तर एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता विजया निशीचं पराभवाचं अंतर कमी केलंय पण निश्चित म्हणे की विजय कोणाचा आहे हो प्रेक्षकांची मन ज्याने जिंकली तर निश्चितच विक्रांत आउटस्टँडिंग बॅटिंग 11 चेंडू तब्बल 49 धावेंचा पाठलाग पाऊस पाडला या फलंदाजाने व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ एंटरटेनमेंट फक्त एका धावेची गरज आपला अर्धशतक साजरा करण्यासाठी आउटस्टँडिंग एफर्ट शेवटच्या टप्प्यापर्यंत लढला झुंजला आणि एक रन हा एक धाव रोखण्यासाठी मात्र ज्युनियर नितीन आर सर्कलच्या आतमध्ये येत आहेत आणि पाहूया ही एक रन निश्चितच एक धाव वाचवत आहेत का पण जीवाच्या आकांताने प्रयत्न करणार विक्रांत स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचा प्रयत्न करणार निश्चित बघायचं आहे येतात विक्रांत स्ट्राईकिंग घ्यायला वेगाने पाहूया पंचांचा इशारा काय येतोय पंच आमच्याकडे वळत आहेत वाईड प्लस वन त्यामुळे तीन धावा धाव फलकार अडकत अंकित होतील वाईड प्लस टू दोन धावा धावून पूर्ण करतात फलंदाज पराभवाचं अंतर अजून कमी करतायत चोळेगावचे फलंदाज विक्रांत जस्ट वन अवे अवे फुलटॉस चेंडू आहे क्षेत्रशी चेंडूच्या खाली प्रयत्न करतो पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेबाहेर आणि या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक विक्रांत पाटीलच्या नावावर वॉट अ बॅटिंग आउटस्टँडिंग इनिंग शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंजला शेवटच्या टप्प्यापर्यंत लढला आणि या षटकात तब्बल 25 धावा खर्च केले तर दिलीपने धाव संख्या झाली धाव फलकावरती 71 फक्त 4 धावांनी मात्र 76 करायचे होते ना 75 त्यांनी केला होता ना एक मायनस होतो ना 4 धावांनी पराभव पत्करावा लागतोय खूप चांगला प्रयत्न चांगला एफर्ट विक्रांतने जबरदस्त एंटरटेन केलं शेवटच्या टप्प्यापर्यंत स्ट्राईक त्याच्याकडे होणं महत्वाचं होतं जिथे दोन धावा गेल्या तिथे मात्र एक धाव घेतली असते असं वाटत होतं की विक्रांत जर स्ट्राईक स्वतःकडे रोटेट होतो तर निश्चितच चांगला फलंदाज जरा जोरदार टाळ्या होत्या आपल्याला जर फलंदाजी आवडली असेल तर विक्रांतसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे व्हॉट अ बॅटिंग सामना जरी जिंकला देसाई संघाने पण प्रेक्षकांची मन ज्याने जिंकली तो विक्रांत